इच्छार्तुय गवा, मलाच दोष द्यायचा तुम्ही सोडणार कवा? माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, माझी काय ओचुकी? आता मला काय माहीत तुम्ही मानव प्राण्यानं आम्हा प्राण्यांसाठी हद्दी बनविल्यात ते? आता तुम्ही आमच्या हद्दीत येतायसा तसे मला वाटलं की आपण जावं तुमच्या हद्दीत तुम्हाला भेटायला ते. अहो मंडळी, तुम्ही आमच्या जंगलात आल्यावर आम्ही तुम्हाला कोणचा बी त्रास न देता तिथनं निघून पळून जातो का नाही? जातो का नाही? तसं मला वाटलं तुम्ही बी आम्हाला त्रास न देता बाजूला जाल, आम्हाला वाट करून द्याल. पण तुमचं वेगळंच. अहो अतिरेकी आल्या का तुम्ही माझ्या मागं सगळी लागली धाड धाड धाड. अहो काय सुधर ना, एवढं पब्लिक समोर घरी जायचा रस्ता का होणार? बर तुमच्यातल्या कोणाला तर वाटायचं तर पाहिजे की हे रस्ता चुकले याला वाट करून द्यावी, ती बी नाही. आता मला सांगा अशा परिस्थितीमध्ये मी काय करणार? आमच्या स्वभावाप्रमाणं बुजलो आणि धावत सुटलो सुसाट वाट फुटल तिकडं. आधीच पळून पळून धाप लागलेली, घसा पाण्याविना अक्षरशः कोरडा पडल्याला, रातभर पळून पळून पोटातल्या आतड्या सुद्धा रिकाम्या झालेल्या. पण भेल्यालो त्याच्यानं भूकजी बी सुद्धा नाही राव. खरं तर देवानं सांगितलेलं होतं मनुष्य प्राणी सर्वात लय हुशार. पण सांगायला लय वाईट वाटते, मला यातलं काय बी दिसलं नाही. अहो कसलं कसलं मोबाईल घेऊन सगळी माणसं माझ्या मागं फोटो आणि शेल्प्या काढायला धावत होती. अहो एक तर तुमच्या या काँक्रीटच्या जंगलात माझ्या जंगलाचा रस्ता गावत नव्हता, उलट तुमच्यातली हावशी गवशी आणि नवशी माझ्या मार्गातच नाकाबंदी केल्या गत तटून बसलेली, चारी बाजून निसता आरडाओरडा. अहो काय सुधरणार राव, काय झालं आणि काय कराव? हजारो माणसांचा दंगा समोर बघत होतो, काय सुधरणार राव? वाटला तर भीतीने इथेच अटॅक होऊ शकते, काही गर्दी मला सपी द्या. शेवटी एक ठरवलं, मागला पुढला कुठला बी विचार करायचा नाही. आणि मग जीव खाऊन जे खचून पळत सुटलो का नाही, ते किती काट्याच्या तारा आडव्या आल्या, किती माणसं किती गाड्या आल्या काय बी बघायला नाही. मान खाली घालून शिंग समोर करून नुसता धावत सुटलो. का? तर स्वतःचा जीव वाचवायचा होता, घर गाठायचं होतं, आई बाबा बहीण भाऊ सगळ्यांना बघायचं होतं. पळताना तारा कातड्याला चार चार कापत होत्या. अहो कितीतरी वेळा तुमच्या त्या डांबरी रस्त्यावरनं पाय घसरून पडलो, कुणाला ठोकलं कुणाला उचलून फेकलं मला काय बी माहीत नाही. पण शपथ सांगतो, कुणाला दुखापत झाली असेल कोण दगावला असेल तर मी मुद्दामून नाही ओळख केलं. माझ्या घरी मला जायचं होतं, माझ्या कुटुंबाला बघायचं होतं, आणि देवानं जो स्वभाव मला दिलाय त्याच्यानुसारच मी वागलो. मुद्दामून म्हणून मी काय बी केलेलं नाही. शेवटी एकच कळकळीची विनंती तुम्हा सगळ्यांनी मला करायची आहे की तुम्ही आमच्या जंगलावर अतिक्रमण केलेलं आहे आणि त्यामुळं आम्ही भरकटून तुमच्या काँक्रीटच्या जंगलात कवा कवा येतो. आता तुमच्या चुकीची दुरुस्ती तुम्ही कवा करताय ते तुम्हालाच माहीत. हां पण चुकून पुढं मागं कवा तर आमच्यातला कोणी भाऊबंद जर तुमच्या काँक्रीटच्या जंगलात आला तर त्याला घाबरवायचं मारायचं गर्दी करून हुसकायचं का त्याला आपली वाट सापडण्यासाठी मदत करायची हे जरा तुम्हीच बुद्धिमान मनुष्य प्राण्यांना विचार करून ठरवा. हीच कळकळीची विनंती. राम राम.